कुठला खात्यावरती काही आणलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा झाली सुरू आहे. मला असं वाटतं की उद्यापर्यंत या संदर्भातला अंतिम निर्णय. या संदर्भामध्ये अशी कोणी तक्रार केल्याचं कुठेही ऐकिवात नाही. वर्तमानपत्रातून वाहिन्यांच्या माध्यमातून बातम्या वेगवेगळ्या पैशात त्या ठिकाणी प्रसूत होत असतात. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्री या संदर्भातला निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. हा काही तिढा नाही आहे. हा प्रश्न या स्तरावरती या ठिकाणी केला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्री बाबतीमध्ये सुद्धा आम्ही कधी आग्रही नव्हतो. 8 दिवस झाले मंत्रिमंडळाची मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, परंतु अजून देखील खातेवाटप झालेला नाहीये. खातेवाटप कधी होणार आहे? वित्तमंत्रीवरती अडलेलं आहे का सगळं काही? कुठल्याही खात्यावरती काही अडलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की उद्यापर्यंत या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. वित्त मंत्रालय जे आहे ते अजित पवार यांना मिळू नये याकरता शिवसेनेचे काही आमदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग करतात आहेत. कारण की ज्या प्रकारे अन्याय महाविकास आघाडीच्या काळात वित्तमंत्री अजित पवारांनी आमच्यावरती केलाय, तसाच अन्याय यावेळेस देखील होणार असं त्यांचं म्हणणं आहे. कसं आहे की आपण करत असलेलं स्पेक्युलेशन आहे. या संदर्भामध्ये अशी कोणी तक्रार केल्याचं कुठेही ऐकिवात नाही. वर्तमानपत्रातून वाहिन्यांच्या माध्यमातून बातम्या वेगवेगळ्या पैशात त्या ठिकाणी प्रसूत होत असतात. एकसंघापणाने काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी सामुदायिक तत्वावरती त्या ठिकाणी घेतलेला आहे. काही वेळेला काही प्रथाज्योतीमध्ये थोडाफार वेळ उशीर होऊ शकतो, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीचा समज गैरसमज मनामध्ये न राहता स्पष्टपणाची भूमिका घेऊन एका ताकदीने पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्री या संदर्भातला निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. रायगडचे पालकमंत्री अजित पवार दिल्लीला जाणार आहेत, काय दिल्ली दरबारी हा तिढा सुटणार आहे का? एक असं आहे की राज्याचं मंत्रिमंडळ झाल्यापासून दिल्लीला अजितदादा त्या ठिकाणी गेले आहेत. एक हा काही तिढा नाही आहे. हा प्रश्न या स्तरावरती या ठिकाणी केला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्री बाबतीमध्ये सुद्धा आम्ही कधी आग्रही नव्हतो, ना काल, आज. शेवटी ज्या वेळेला एकत्रितपणाने काम करायचं ठरलेलं असतं त्यावेळेला त्या संदर्भातली जाणीव मनामध्ये ठेवत काम करणं अत्यंत आवश्यक असतं. मला असं वाटतं या संदर्भातला योग्य तो निर्णय मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावरती घेतील आणि आम्ही सगळेजण एक जोडाने काम करण्यासाठी राज्यात राजा म्हणून राहणारा व्यक्ती आता दिल्लीच्या दरबारी जाणार आहे. आव्हाडांसारख्या बेताल पद्धतीच्या वक्तव्य करणाऱ्यांच्याकडे मला काय फारसं लक्ष द्यावं असं काय वाटत नाही.